समोरच्याला ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत त्याला उत्तर द्यायचं. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी डागली तोफ. आगामी लोकसभा निवडणुकीत विनायक राऊतांना पाठवणार घरी, जिल्ह्यातून शिवसेना करणार हद्दपार, पक्षाच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ. रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही घडामोडींमध्ये एकटा निलेश राणे विरुद्ध अख्खी शिवसेना असं चित्र होतं, मात्र शिवसेना माझं काहीही करू शकलं नाही. इतिहासामध्ये कधीही रत्नागिरीची शाखा 4 दिवस बंद नव्हती, ती आपण बंद पाडली. ही राणे साहेबांनी दिलेली रग आहे असा हल्लाबोल करत निलेश राणे यांनी शिवसेनेवर तोफच डागली. निलेश राणे सभासद नोंदणीच्या वेळी व्यासपीठावरून बोलत होते. दक्षिण रत्नागिरीतील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांच्या हस्ते झाला. यावेळी दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मेघना शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन माजळकर, जिल्हा सरचिटणीस मुन्ना खामकर, प्रवक्ते नित्यानंद दळवी, शहराध्यक्ष अशोक वाडेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. संकटे गाली लाख तरी स्वाभिमान आहे पाठीशी, संघर्षाचा भेदून किल्ला नळ जोडली मातीशी. प्रहार करून अन्यायावर शत्रूंचे शिवकीर्तीच्या जय घोषाने दुमदुमहुया आसमान, शिवकीर्तीच्या जय घोषाने दुमदुमहुया आसमान. यावेळी मधुकर रंगनाथ माने, महादेव नारायण तथा अप्पा वानरकर गुरुजी, सुनील देसाई, हेमंत सुभाष शेटे, दिलीप चंद्रकांत फाळके, विष्णू बने, वेदिका सावंत, ऐश्वर्या कीर, भाई भोळे यांना निलेश राणे यांच्या हस्ते सभासद नोंदणीचं पत्र देऊन सभासद नोंदणीला सुरुवात करण्यात आली. आपल्या साहेबांनी कधी शिकवलं नाही असं कर, मात्र समोरच्याला ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत उत्तर द्यायचं ही शिकवण आपण कधीच विसरलो नसल्याचं निलेश राणे यांनी स्पष्ट केलं. आमच्या अंगावर येता कोणाला सोडायचं नाही असा जोरदार हल्लाबोल महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी येथे केला. आगामी लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना घरी पाठवणारच अशी शपथ आपण घेतली आहे असंही त्यांनी म्हटलं. शिवरायांसमोर आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे. काही झालं तरी शिवसेना नको, अन्य कोणताही पक्ष चालेल, मात्र शिवसेनेचा उमेदवार इथं टिकता कामा नाही असंही म्हटलं आहे. जिल्ह्यातून शिवसेनेला हद्दपार करत असताना रत्नागिरी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पक्ष गेला पाहिजे आणि तो वाढला पाहिजे असं निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे, आपण आता काँग्रेस पक्षात नाही, या पक्षात आपण सर्वच गार झालो होतो, गंज धरली होती असं म्हटल्याबरोबर सभेमध्ये एकच हाशा पिकला. आता साहेबांनी संधी दिली, एक ओळख निर्माण करून दिली आहे, पक्षाची वेगळी ओळख निर्माण झाली. लोक आपुलकीने बोलवत आहेत स्वाभिमानमध्ये यायचं आहे, आपण इथेच पोचलं पाहिजे. आपण तेथे पोचलो नाही तर लोक आपल्याकडे येणार नाहीत. बूथवर आपली लोकं राहिली पाहिजेत. निवडणूक ही वेगळं रसायन असल्याचंही त्यांनी म्हटलं. प्रत्येक घरामागे कार्यकर्ता ठेवला पाहिजे. वाडीमध्ये कार्यकर्ता हवा. सभासद नोंदणी झाली म्हणून काम झालं असं होणार नाही, तर प्रत्येक कार्यकर्त्याने बाहेर पडलं पाहिजे. लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजेत, त्याशिवाय लोक मागे राहणार नाहीत. वातावरण पक्षासाठी कितीही चांगलं असलं तरी लोकांना वाटलं पाहिजे की हा माझा पक्ष आहे, मला काही झाले तर पक्ष आपल्या पाठीशी उभा राहील, एवढा ठाम विश्वास कार्यकर्त्यांमध्ये समाजामध्ये निर्माण झाला पाहिजे. अडचणीच्या परिस्थितीत आपल्याला हा पक्ष वाऱ्यावर सोडणार नाही असं ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही वातावरण तयार करा, आम्हीही वातावरण तयार करू असं राणे यावेळी म्हणाले. आज आपली ओळख अशी आहे की नेहमी सांगतो कुठल्याही सभेमध्ये, अहो राणे अशी ओळख आहे की महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी लोक बाहेर उभे राहतात की कोण आलाय. अशी ओळख आपल्या पक्षाची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आज हा सभासद नोंदणीचा कार्यक्रम इकडे राबवलेला आहे. उद्यापासून काही दिवसानंतर तालुक्याला, प्रत्येक तालुक्याला दिवस देण्यात येतील.
12 तारखेला उत्तर उत्तर रत्नागिरीमध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे त्या वरच्या 5 तालुक्यांसाठी. अशी आखणी आपण पक्षाची केली आहे, तुम्ही काळजी करू नका. निलेश राणे मरेपर्यंत रत्नागिरी कधी सोडणार नाही एवढं सांगणार. दिवस हे आपलेच आहेत, कारण का आम्ही दिवस रात्र मेहनत करतोय. आमच्यातले काही सहकारी दिवस रात्र मेहनत करतात, काही आहे अजून ते लावायला लागेल. अजूनपर्यंत पूर्णपणे मैदानात उतरले नाही, सगळे मैदानात उतरून निलेश राणे शपथ घेतली आहे की काही झालं तरी 2019 मध्ये विनायक राऊत घरी पाठवणार, म्हणजे पाठवणार. शपथ घेतली पाहिजे की काही जरी झालं तर शिवसेना नको, कोणी चाले पण शिवसेनेचा इथे उमेदवार टिकला गेला पाहिजे नाही किंवा त्याला टिकवायचं नाही, त्याला इथून हद्दपार करायचा. एवढी शपथ जशी आम्ही घेतली तशी तुम्ही घेतली पाहिजे. महाराष्ट्र अभियान पक्ष हा कानाकोपऱ्यापर्यंत प्रत्येक गावापर्यंत वॉर्डापर्यंत गेला पाहिजे. ही सगळ्यांनी तुम्ही शपथ घेऊन आज या कार्यालयातून बाहेर पडायचं. इथून पुढे तुम्हाला माझे सगळे सहकारी मार्गदर्शन करत राहतील, त्यांना सगळ्यांना मी इंजेक्शन दिलेलं आहे. जसं आम्ही दिवस रात्र काम करतो तसं तुम्हालाही करायला लागेल. कोणाची दुपारी फोन बंद असता कामा नये. मला साहेबांनी कधी शिकवलं नाही की असं कर, पण समोरच्याला ज्या भाषेत कळतं त्या भाषेतच उत्तर द्यायचं हे आपली शिकवण द्यायची आमच्या अंगावर येतात, कोणाला सोडायचं नाही. आपण काय काँग्रेस पक्षात नाहीये. आता सगळंच गाळ झालं होतं काँग्रेस पक्षानं, आम्हीच विसरलो होतो आम्ही कोण आहे ते. तो गंजतो हा माणूस बसून बसून, पण आता साहेबांनी संधी दिली, एक ओळख निर्माण केली आपली. मी तुम्हाला आज सांगतो या पक्षाचे दिवस खरोखरच चांगले आहेत. लोक आपल्याकडे आता वेगळ्या नजरेने बघताय. मी कुठेही जातोय, मागचं प्रकरण जे घडलं त्याच्यानंतर मी कुठेही जातोय, लोक आपली तुम्ही बोलवत आहेत. निलेश राणे कोण आहे त्याला बघायचं आहे, स्वाभिमान मध्ये यायचं आहे. पण जर आपण तिकडे पोहोचलो नाही, मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी सांगतो, जर आपणच तिकडे पोहोचलो नाही तर लोक आपण खेचून घेऊन येऊ शकत नाही. आणि निवडणुकीला फक्त वातावरणाची गरज नसते, वातावरण हे फक्त पेपरामध्ये, पण बूथवर जर आपली लोक उभे नसली तर बाजी दुसरे मारून जाणार आणि आपण फक्त वर्तमानपत्रातच राहणार. लक्षात घ्या, निवडणूक हे वेगळं रसायन आहे. आम्ही साहेबांबरोबर शिकलो की घरांच्या मागे कार्यकर्ते कसे उभे करायचे. ही पाच घरं हा कार्यकर्ता पाहिजे, ही वाडी हा कार्यकर्ता पाहिजे, त्या कार्यकर्त्याच्या मागे ही पोरं पाहिजे. हे रसायन वेगळं आहे. हे तुम्ही आज फक्त सभासद नोंदणीचा कार्यक्रम सुरुवात केला आणि तुम्हाला वाटेल कानाकोपऱ्यामध्ये पक्ष जाईल सोडून द्या असं होत नाही. जोपर्यंत तुम्ही गाडी काढून तिकडे उभे राहत नाही, त्यांच्या अडीअडचणीला सामोरं जात नाही, तोपर्यंत कोण तुमच्या बाजूने उभा राहणार नाही. लक्षात ठेवा, वातावरण कितीही पक्षाचं चांगलं असलं तरी लोकांना असं वाटलं पाहिजे हा माझा पक्ष आहे, माझ्याशी काय झालं तर माझा पक्ष वाकड घेईल पण मला वाऱ्यावर सोडणार नाही असं त्या माणसाला तिकडच्या ग्रामीण भागाचं वाटलं पाहिजे. त्याच्यासाठी वातावरण तुम्ही तयार करा, आम्ही तयार करतो. रोज विनायकरावची काही ना काहीतरी काढतो. आज शिवसेनेत ज्यांच्याकडे पैसा आहे तो सरस ठरत आहे. जुन्या शिवसैनिकांना काही दिलं जात नाही. उदय सामंत शिवसैनिक झाले, पैशाच्या जीवावर पदे मिळवायची, अशाने जिल्हा पुढे कसा जाणार. राजन साळवी जुना शिवसैनिक मात्र त्याला काहीच मिळत नाही. जुन्या शिवसैनिकांमध्ये रग वेगळे आहे, ते दिसले की त्यांना भेटावं असं वाटतं, असंही यावेळी निलेश राणे यांनी भावुक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण आज खासदार नसताना अनेक कामं केली, मिऱ्या बंदर, मिरकरवाडा बंदर, रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला. जर पद नसताना आपण एवढी कामे करू शकतो तर खासदार झाल्यानंतर काय होईल याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं. याकरिता आगामी लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना घरी पाठवणारच असा घणाघात राणे यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले की कार्यकर्त्यांनी आता अहोरात्र काम केलं पाहिजे. लोकांवर अन्याय होत असेल तर त्याचे निराकरण करण्याचं काम कार्यकर्त्यांनी करण्याची आता आवश्यकता निर्माण झाली आहे. पक्षाची ओळखपत्र आपल्यासाठी नाही तर त्याचा वापर समाजाच्या कल्याणासाठी केला पाहिजे असंही निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. आज बघा मागच्या घडामोडीमध्ये काय घडलं. एकटा निलेश राणे विरुद्ध अख्खी शिवसेना काही माझं करू शकले नाही, काही करू शकले. इतिहासामध्ये कधी शाखा 4 दिवस रत्नागिरीमध्ये बंद नव्हती, निलेश राणे 4 दिवस शाखा बंद पाडली.
अशी एक आई मी फिरवत होतो ना गल्ल्यांमध्ये बघत होते निलेश राणे गेला कुठे गेला माहिती काढत होते. हा साहेबांनी दिलेला रंग आहे आणि हा उदय सामंत आता सपना झाला पैशाचा विनायक रावचा डील झाले त्यांची की तुमच्या निवडणुकीला साहेब मी एवढे खर्च करणार तुमच्यासाठी 2-3-5 कोटी जे काय त्याच्यासाठी माळाचा अध्यक्ष गेला मातोश्रीला बिल्डिंग लावली सगळे दलाल एकत्र झाले. विचार करा राजू साळवीला काय नाही मंत्रिपद नाही काय नाही तू जुना शिवसेने तू राजे कोपऱ्या तुला काय मिळणार नाही पण ज्याच्याकडे पैसे आहेत हल्ली शिवसेनेमध्ये फक्त गांधीजी चालतात ज्याच्याकडे गांधीजी आहे ज्याच्याकडे पैसे आहे तो आज शिवसेनेमध्ये सरस आहे. विचार करा पूर्वीची शिवसेना अरे जुन्या शिवसैनिकाला काय रव होता अजूनही रस्त्याने जुने शिवसैनिक दिसले तर असं वाटतं गाडीतून उतरावं आणि त्यांना विडी मारावी. अरे जुन्या शिवसैनिकांचा रव वेगळा. आता हे उदय सामंत सारखे शिवसैनिक आले फक्त पैशाच्या जीवावर पद मिळवायचे पदांच्या जीवावर पैसे मिळवायचे आणि परत निवडणुका लढवायच्या आणि परत विनायक राव सारखी लोक निवडून आणायची हे किती वर्ष चालणार आणि आपला जिल्हा कुठे जाणार. किती प्रश्न आपण खासदार नसताना सोडवले त्या मिऱ्या बंदरचा. मला कोणीतरी आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं साहेब चला तिकडे मिऱ्या बंदर त्या मिऱ्याला तिकडे जर संरक्षण भिंतीचं काम चालू आहे ते बघा जरा चला मी गाडी काढली गेलो गाडी उभी केली कॉन्ट्रॅक्टरचा माणूस कोणतरी समोर होता त्याची जेसीबी अशी दगडांवर उभी होती गेलो कोण इकडे त्यांनी दाखवली हे साहेब हे बघा काम बघा कशी दगडी टाकली खडी टाकली आहे जिथे मोठी दगडी किंवा ते ट्रायपॉड वगैरे पाहिजे तिकडे छोटी दगडी टाकली एवढं तुला मी 5 दिवस देतो त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून त्याच्या माणसाला सहाव्या दिवशी मी ते परत येणार जर आम्हाला जे पाहिजे ते गावाला पाहिजे जर ते नाही बदललंस तर तुझी जेसीबी जशी आहे तशी पाण्यात टाक. चौथ्या दिवशी मोठी दगडी आली काम सुरुवात आम्हाला सुरुवात अशी किती कामं स्वाभिमानच्या माध्यमातून झाली. मिरकरवाड्याचा रस्ता कधी होत नव्हता विचारा आमचा शोएब विचारा आमचा मेहता मला पैसे आहे पण ते वापरायचे नाही आम्ही उभे राहिलो दुसऱ्या दिवशी तिथे गाड्या लागले. आता रस्त्याचा शुभारंभ होईल 25 दिवसामध्ये जर पद नसताना महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हे जर करू शकतो तर निलेश राणे उद्या खासदार झाला तर काय काय करू शकेल कारण तेव्हाचे दिवस वेगळे होते निलेश राणे नौका होता आता एकदा जिंकलो तर 25 वर्ष हल्लार नाही म्हणून सगळी गाड्या हा आता बसला तर हा कोणालाच ऐकणार नाही शाखा बंद होतील आपला पक्ष आता खाली करेल कारण हे सगळे त्यांचे माझे संपर्कात आहे निवडणुकीला बाहेर काढणार सगळे. पण ही निवडणूक लक्षात ठेवा हा खासदार आणि पुढे इकडे रत्नागिरीमध्ये जे काय आमदारकी लढू ते कोणाच्या आघाडीवर लढू किंवा स्वतंत्र लढू तो नंतरचा भाग आहे पण खासदार गेला विनायक रावला घरी पाठवायचा म्हणजे पाठवायचं. ही सगळ्यांशी बोलून ठेवलं तुम्ही काळजी करू नका पेपरवाले रक्त देत नसतील नका देऊ द्या. निलेश राणेंनी पूर्ण तयारी केली आहे सिंधुदुर्गात तर केलीच आहे रत्नागिरीमध्ये पण केली आहे. या वेळेला 2019 मध्ये विनायक राऊत हा शिवसेनेचा खासदार इकडे नसणार म्हणजे नसणार. सगळी आखणी आपण करून ठेवली तुम्ही काळजी करू नका फक्त हा सभासद झालेला आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सभासद झालेला आहे एक ऐकाड तुम्हाला मिळालेला आहे मी सिंधुदुर्गाच्या माझ्या सभेमध्ये बोललो ही सभासद नोंदी अशी वापरा की जिथे लोकांवर अन्याय होत असेल आणि आपला सभासद तिकडे कार्ड घेऊन उभा राहील तर त्याचं काम जागेवर झालं पाहिजे असं ऐकाड असं ओळखपत्र तुम्हाला आज मी दिलेलं आहे. केवळ ओळखपत्र आपल्यासाठी नाही ते समाजासाठी आहे ते लोकांसाठी आहे गरिबांसाठी आहे ते त्यांच्यासाठी वापरलं गेलं पाहिजे स्वतःसाठी नाही.
आमदार उदय सामंत यांना कन्हैयाची उपमा देत उदय सामंतांचं प्रकरण त्यांनी पुढे काढलं. आपला कन्हैया आहे तो असं म्हणत जेथे जातो तेथे अंडी टाकतोय असल्याचीही त्यांनी यावेळी टीका केली. त्याची पूर्ण उतरवणार त्याला आपण सोडणार नाही. शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवले की बाई माणसांची अब्रू म्हणजे आपल्या आईसारखी असते, ती कोणीही असलं तरी आपल्या आई बहीण समान असते आणि तुमची रासलीला चालू आहे असं सोडणार नाही. प्रत्येक प्रकरण बाहेर काढणार. निलेश राणेकडे आयुष्यातील हे 6 महिने आहेत. या 6 महिन्यात या सर्वांना सळो की पळो करून सोडल्याशिवाय गप्प बसणार नाही असंही ते पुढे म्हणाले. काल परवा उदय सामंत जेव्हा काढलं नवीन प्रकरण आपला कन्हैया आहे जिथे जातो तिकडे अंडी टाकतो. नवीन कोंबडी आली याची पूर्ण उतरवण त्याला सोडणार. शिवाजी महाराजांनी शिकवलंय आणि बाई माणसाची आबरू म्हणजे आपल्या आईसारखी असते, ती कोणी असती समोरची तरी ती आपल्या आई बहिणी समान असते. तुमची रासलीला चालू असं नाही सोडणार. प्रत्येक प्रकरण बाहेर काढणार. माझ्याकडे 6 महिने आयुष्यात, निलेश राणेकडे 6 महिने आयुष्यात ते हॅलो करा चढो की नाही केलं तर माझं नाव निलेश राणे. आज सकाळी फोन करतो उदय, अरे आपण नुकसानीचा दावा ठो निलेश राणेवर कशाला घाबरतोस, पण मनात चोर आहे. हे सगळे कावडे एकत्र झाले. तो लागडा बसला तिकडे भास्कर जाधव चिंतून मधला, त्याचा पायच बरा होत नाही. अरे बिचारे पवार साहेब एवढे 75 वर गेलेले एक नेता, महाराष्ट्राचा मोठा नेता. मी खासदार असताना त्याचं ऑपरेशन झालं तेव्हा मी, दिग्विजय सिंग, कृपाशंकर सिंग आणि अजून कोणतरी आम्ही बघायला गेलो. आता 75 असलेला माणूस 6 दिवसात बरा होतो, हा लाकडा बराच होत नाही. त्याला 3 महिने झाले, प्रत्येकाला पाय दाखवतोय बघा माझा पाय. म्हणजे राजकीय कसं स्वतःच कौतुक करून घ्यायचं. बघा चंद्रकांत पाटील मला भेटायला आले, बघा विनायकराव मला भेटायला झाले. बरं झालं विनायकराव सकाळी गेला, रात्री गेला असं कळलं नसतं की आज. आणि चर्चा काय झाली निलेश राणेची, अरे तू विचारपूस करायला गेला. इथे पण निवडणुकीची लढी काय म्हणे, मी जी पेरणी केली होती 2014 त्याचा फायदा मला झाला आणि मी निवडून आलो. त्यांना का मी नको, कारण का यांचे सगळ्यांचे धाबे दोरे आतमधून सगळ्यांचे बांधलेले. त्यांना फक्त राणे नको लक्षात ठेवा. भास्कर जाधव काय बाळासाहेब ठाकरेंबद्दल कमी बोलले, काढा ते सगळ्यात जुना कात्रणी आणि बघा बाळासाहेब ठाकरे बद्दल भास्कर जाधव काय बोलले. आणि तरी तिकडे पाय धरायला गेला विनायकराव, म्हणजे बाळासाहेब मोठे नाही तुझ्यासाठी फक्त पद म्हणून. जे पद तुला पक्षाने दिलं काढ शिवसैनिक म्हणून नाव बाहेर आणि हे मैदानात मग बघतो किती दिवस शिकतोस. त्यांनी बाळासाहेबांना वाटेल ते बोला, वाटेल ते शिवाय घातल्या त्या भास्कर जाधवची पाय धरायला विनायकराव गेले. कोणामुळे, कारण त्यांना राणे नको. राणे साहेबांनी जिवंत कार्यकर्ते तयार केले. विचार करा तो 2005 काळ जेव्हा शिवसैनिक पळत होता आणि आपण त्यांना पळवत होतो, तो काळ तो वैभव आपल्याला परत उभा करायचा. नुसतं पळवापळवी करण्यासाठी नाही तर लोकांसाठी काहीतरी सेवा उभी करायची, लोकांना सेवा द्यायची आहे. उद्या रत्नागिरी जिल्ह्याचं जे वैभव आहे ते जगाला कळलं पाहिजे, त्याच्यासाठी महाराष्ट्र स्वामी पक्ष हा कारणीभूत ठरला पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी कामाला लागा, मी तुमच्या सोबत आहे. तुमच्यावर काही संकट येण्यापूर्वी निलेश राणेवर ते संकट येईल आणि ते मी पेली ही शपथ तुमच्या समोर व्यक्त येईल. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यासाठी निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांना 1,00,000 सभासद नोंदणीचं उद्दिष्ट दिलं आहे. येत्या 3 महिन्यात हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचं त्यांनी यावेळी आवाहन केलं आहे.